नमस्कार भारतीय स्वातंत्र्याचा आज बहात्तरावा वर्धापन दिन त्यानिमित्त राज्यातील सर्व नागरिकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाचे बलिदान दिलेल्या आणि त्यात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना मी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो स्वातंत्र्य दिन हा आपल्या सर्वांकरता अत्यंत प्रेरणादायी दिवस सशक्त भारताच्या उभारणीची प्रेरणा हा दिवस आपल्याला सातत्याने देत असतो राष्ट्राच्या उभारणीत सर्व समाज घटकांचे सर्व वर्गवारींचे अबालवृद्धांचे अर्थात सर्वांचे योगदान आवश्यक आहे आणि ते प्रत्येकजण आपापल्या परीने देत सुद्धा आहेत राज्य आणि देशाच्या उभारणीसाठी सदैव प्रयत्नशील असताना अकस्मातपणे समोर येणाऱ्या प्रत्येक समस्येचा संकटाचा आणि आपत्तीचा मुकाबला करणे सुद्धा आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असते सध्या आपण अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीचाही सामना करत आहोत परिणामी राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये भीषण पूर परिस्थितीला आपल्याला सामोरे जावे लागले राज्यात आज अखेर एकूण आठशे मिलीमीटरहून mm अधिक पावसाची नोंद झाली ती सरासरीच्या एकशे दहा टक्के एवढी अधिक आहे परिणामी विविध नद्यांना पूर आले आणि जनजीवन विस्कळीत झाले या स्थितीत राज्य सरकारने अतिशय तातडीनं पावले उचलली पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भातील शासन निर्णय तातडीने काढण्यात आले आहेत आपदग्रस्तांना मदत आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारकडे सहा हजार आठशे तेरा कोटी रुपयाची मागणी राज्य सरकारने केली आहे परंतु या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारच्या तिजोरीतून हा निधी खर्च करण्याचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा लष्कर नौदल भारतीय हवाई दल एनडीआरएफ कोस्ट गार्ड एस एफ आणि कितीतरी सामाजिक संघटना यात सहभागी झाल्या या सर्व यंत्रणांचे आभार मानावे एवढे कमी आहेत या आपत्तीची सर्वाधिक झळ कोल्हापूर सांगली सातारा यासह कोकण विभाग असेल नाशिकचा भाग असेल गडचिरोलीसारखा भाग असेल, असेल पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असतानाच केंद्र सरकारनेही तत्परतेने मदतीचा हात पुढे केला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा केंद्रीय संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंहजी यांनी सातत्याने महाराष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद दिला राज्याला त्यांनी सर्व प्रकारची आवश्यक ती मदत केली पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आव्हान मी करतो आणि आश्वस्त करतो की संपूर्ण महाराष्ट्र एक दिलाने एकजुटीने पूरग्रस्तांच्या पाठीशी उभा आहे मित्रांनो यंदाचा स्वातंत्र्य दिन आपल्यासाठी विशेष आहे त्याचे कारण म्हणजे भारताच्या एकात्मतेला आणखी भक्कम करण्यासाठी जम्मू काश्मीर संदर्भात घेण्यात आलेला निर्णय देशाच्या एका भागाला देशापासून वेगळं ठेवण्याचं काम हे तीनशे सत्तर आणि पस्तीस एमुळे होत होतं आणि या वेगळेपणामुळे देशाच्या त्या भागामध्ये एक देशविरोधी भावना पसरवण्यात देखील आमचं शत्रू राष्ट्र काही ना काही प्रमाणात यशस्वी होताना दिसत होतं या भागाचा संपूर्ण विकास यामुळे थांबला होता या भागावर सातत्याने अन्याय होत होता काही मुडभर लोकांच्या भ्रष्टाचारामुळे केंद्र सरकारने दिलेले पैसे हे देखील पाण्यासारखे वाहून जात होते आणि सातत्याने या भागातल्या लोकांना अधिकारापासून वंचित राहावं लागत होतं देशातले घेतलेले उत्तम निर्णय हे देखील या भागामध्ये लागू होत नव्हते आणि सर्वात महत्वाचं एकाच देशामध्ये दोन वेगवेगळे झेंडे लावून एक प्रकारे आमच्या तिरंग्याचा मान हा कमी होत होता मी केंद्र सरकारचे आभार मानतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांचे आणि संपूर्ण भारताच्या संसदेचे कि भारतीयांच्या मनातलं सत्तर वर्षाचं शल्य त्यांनी अक्षरशः दूर केलं आणि पुन्हा एकदा काश्मीर भारताचं अभिन्न अंग आहे भारतापासनं कोणी त्याला तोडू शकणार नाही तोडण्याचे मनसुबे नेहमी करता धुळीस मिळवण्याचं काम आज या ठिकाणी या सर्व मंडळींनी मिळून केलंय आणि म्हणून त्यांचे खरंच तर आपण मनापासून आभार मानूया आणि आज ज्यावेळी मुंबईमध्ये मी तिरंगा झेंडा लावतोय दिल्लीमध्ये माननीय पंतप्रधान तिरंगा झेंडा लावतायत त्यावेळी तेवढ्याच डोलानं हा तिरंगा श्रीनगरमध्ये देखील जम्मूमध्ये देखील आणि लदाखमध्ये देखील आहे ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता एक अत्यंत आनंदाची आणि देशभक्तीची भावना जागृत करणारी घटना आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी केंद्र सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी सूत्र स्वीकारली मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाची कारकीर्द पूर्ण करणे ही माझ्यासाठी व्यक्तिशा जशी आनंदाची बाब आहे त्याहीपेक्षा अधिक मी राज्यासाठी राज्याच्या विकासासाठी गोरगरिबांच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी दलित आदिवासी घटकांसाठी भरीव योगदान देऊ शकलो याचा मला अधिक अभिमान आहे कृषी सिंचन प्रशासन उद्योग आरोग्य शिक्षण कायदा आणि सुव्यवस्था यासोबतच सामाजिक न्याय अशा सर्व आघाड्यांवर सरकारने महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर साठ वर्षात सर्वाधिक भरीव असे काम केले आहे काही वर्षात शेती क्षेत्राचे नियोजन विस्कटले होते त्याचे परिणाम संपूर्ण राज्याला भोगावे लागले सत्तेवर येण्यापूर्वीपासूनच या प्रश्नांमुळे आम्ही अस्वस्थ होतो त्या कशा थांबविता येतील याविषयी आमच्या मनात निश्चित असा आराखडा तयार होता शेतकरी आत्मनिर्भर करून शेतीचा शाश्वत विकास केल्याशिवाय या आत्महत्या थांबणार नाहीत हा निर्धार प्रत्यक्षात आणण्यासाठी कृषी क्षेत्रात दीर्घकालीन गुंतवणूक अत्यंत गरजेची होती त्या दृष्टीने आमच्या कारकिर्दीत कृषी आणि संलग्न क्षेत्रातील गुंतवणूक तब्बल दीड लाख कोटींहून अधिक करण्यात आली जी पूर्वीच्या सरकारपेक्षा तीन पट अधिक आहे सर्वाधिक लक्षणीय उपलब्धी म्हणजे देशातील आजवरची सर्वात मोठी कृषी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने अत्यंत पारदर्शकतेने अंमलात आणली त्यासाठी पन्नास लाख खातेदार शेतकऱ्यांसाठी पंचवीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आजही ही, ही कर्जमाफीची योजना सरकारने बंद केली नाही जोपर्यंत पात्र असलेला शेवटचा शेतकरी कर्जमाफी त्याला पोचत नाही तोपर्यंत ही योजना राज्य सरकार सुरूच ठेवणार आहे केंद्र सरकारने लागू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा राज्यातील सुमारे एक कोटी पेक्षा देखील अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार होणार असून प्रत्येकाच्या खात्यात दरवर्षी रुपये जमा आहेत तसेच गेल्या वर्षात नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना आजवरची सर्वाधिक पंधरा हजार पाचशे कोटी रुपयांची मदत राज्य सरकारने केली आहे यंदा राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून चार हजार सातशे कोटी रुपयाचे अर्थसहाय्य मिळाले गेल्या पाच वर्षात आपत्ती निवारणासाठी अकरा हजार पाचशे कोटी रुपये कधीही प्राप्त झाली नव्हती राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमध्ये अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येत असून ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे पीक विम्याचे संरक्षण लाभलेने बळीराजा आश्वस्त झाला दोन हजार चौदा पूर्वीच्या पंधरा वर्षात केवळ एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांना सात हजार सहाशे ऐंशी कोटीची भरपाई देण्यात आली होती मात्र गेल्या पाच वर्षात दोन कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना तब्बल पंधरा हजार एकशे पस्तीस कोटींची नुकसान भरपाई आपल्या सरकारने दिली आहे अशीच लक्षणीय कामगिरी कृषी विषयक पायाभूत सुविधांमध्ये देखील करण्यात आली आहे वीज जोडण्या दीर्घकाल प्रलंबित असल्याने मोठा फटका शेतकऱ्यांना बसत होता दोन हजार चौदा पर्यंत वार्षिक सरासरी चाळीस हजार वीज जोडण्या देण्यात येत होत्या मात्र दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा मध्ये वार्षिक सरासरी एक लाख आठ हजार पाचशे शहात्तर वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत आज वीज जोडण्यांची संख्या साडेपाच लाखावर गेली आहे कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी समृद्ध सिंचनाचा बॅकअप हा अत्यंत आवश्यक आहे गेल्या साडेचार वर्षात या संदर्भात लक्षणीय कामगिरी करण्यात आली आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या पाच वर्षात दोन लाख बत्तीस हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली तर दोन हजार चौदा ते मार्च दोन हजार एकोणीस या काळात चार लाख सत्तावन्न हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली येत्या एकतीस ऑगस्ट अखेर हीच सिंचन क्षमता चार लाख चौऱ्याऐंशी हजार हेक्टर पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे सिंचन प्रकल्पांसोबत जलयुक्त शिवारची खूप मोठी कामे राज्यात झाली असून त्यातून उत्पादकता वाढली आहे मागेल त्याला शेततळी या योजनेतून एक लाख एकसष्ट हजार शेतकरी बांधण्यात आली आहे एक लाख त्र्याहत्तर हजार सिंचन विहिरी पूर्ण करण्यात आले आहेत राज्यातील धरणांचा गाळ काढून त्याची क्षमता वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेतनं पाच हजार दोनशे सत्तर धरणातून गाळ काढण्यात आला आहे राज्यात सूक्ष्म सिंचनावर सुद्धा भर देण्यात येत आहे यातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंच मदत होणार आहे त्याचप्रमाणे ऊस पिकासाठी सूक्ष्म सिंचन अनिवार्य करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे मेक इन इंडियाच्या धर्तीवर सुरू झालेली मेक इन महाराष्ट्राची वाटचाल संपूर्ण देशासाठीच दिशादर्शक ठरली आहे या माध्यमातन करण्यात आलेले प्रयत्न आणि त्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस याचा परिणाम म्हणून देशातील एकूण गुंतवणुकीच्या निम्म्याहून अधिक गुंतवणूक सातत्याने होते आहे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान डिजिटल शाळा आणि आंतरराष्ट्रीय शाळांची निर्मिती अशा अनेक उपक्रमातून शिक्षण प्रागतिक आणि जागतिकही करण्यात आले आहे परिणामी कुठेतरी सोळाव्या सतराव्या क्रमांकावर राहत असलेले आपले राज्य आज पहिल्या तीन राज्यांमध्ये आले आहे राज्यातील मोठी लोकसंख्या महात्मा फुले आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आरोग्य योजना आयुष्यमान भारत या योजनांचा लाभास पात्र ठरली आहे आरोग्याच्या क्षेत्रात सुद्धा नीती आयोगाच्या मापदंडात आपण सहाव्या क्रमांकावरनं तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे विदर्भ मराठवाड्याच्या बाबतीत सर्वाधिक ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय गेल्या पाच वर्षात झाले आहेत मराठवाड्यासाठी अत्यंत क्रांतिकारी ठरणारा वॉटर ग्रीड सारखा महत्वाचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे नवे रेल्वे मार्ग राष्ट्रीय महामार्ग यांचे जाळे विदर्भ आणि मराठवाडा या भागात उभे राहत आहे समृद्धी महामार्गामुळे आजवर अविकसित राहिलेल्या या भागांचे भविष्यातील चित्र पूर्णपणे बदलणार आहे दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यातनं पाणी वळवण्याची योजनाही तत्वता मान्य करण्यात आली आहे यासोबत उत्तर महाराष्ट्रासोबत पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पंधरा वर्षापासून रखडलेल्या सर्व सिंचनाच्या योजनांना भरीव निधी देऊन त्या योजना पूर्णत्वास नेऊन पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाला विशेष अशा प्रकारची व्यवस्था आणि सिंचनाची सोय या सरकारच्या माध्यमातून करून देण्यात आली आहे विशेषतः मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम या सरकारच्या कालावधीत सुरू झालं आहे मेट्रोचं काम असो हार्बर लिंकचं काम असो विविध रस्त्यांची कामं असो मुंबई आणि मुंबई महानगराचं क्षेत्र यामध्ये अभूतपूर्व गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात हे सरकार करते आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिपूर्ण करण्याचा आमचा निर्धार प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यात आम्हाला यश आले आहे शहरे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणत असतानाच सीसीटीएनएस नेटवर्कची जोड मिळाल्याने कार्यपद्धती अधिक प्रभावी आणि गतिमान बनली आहे काळाबरोबर गुन्हेगारीचे स्वरूपही आता डिजिटल झाल्याने फिजिकल आणि डिजिटल अशा दोन्ही प्रकारच्या पोलिसिंगचा वापर केला जातो आहे सामाजिक न्यायाचा विचार आता महिला दिव्यांग अनाथ इतर मागासवर्ग सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास अशा सर्वांसाठीच होत आहे मराठा आरक्षण न्यायालयात भक्कमपणे टिकणे आणि खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा सहाशे दोन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विविध सवलती देणे हेही सरकारला याच काळात साध्य करता आले विविध समाज घटकांच्या अस्मितांचा सर्वाधिक आदर आमच्या सरकारने केला आहे ओबीसी करता भटक्या विमुक्तांकरता केलेल्या विविध योजना असतील किंवा धनगर समाजाकरता एक हजार कोटी रुपये विविध विकास योजनांवर देऊन या समाजाला देखील मुख्य धारेमध्ये आणण्याचा विषय असेल अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती सोबत समाजातल्या सर्व वंचित घटकांना न्याय देण्याचं काम या सरकारच्या माध्यमात होते आहे विविध समाज घटकांच्या अस्मितांचा सर्वाधिक आदर आमच्या सरकारने केला आहे सबका साथ सबका विकास या ब्रिदातून आता सबका विश्वासाच्या दृष्टीने मोठी झेप घेण्यास आपले राज्य सज्ज झाले आहे या दृष्टीने भक्कम पायाभरणी करण्यात आपल्याला यश आले आहे येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या सर्वांच्या साथीने महाराष्ट्र एक भक्कम सक्षम आणि अग्रणी राज्य म्हणून देशाचे नेतृत्व करेल हा मला सार्थ विश्वास आहे अर्थातच यात आपला वाटा सर्वाधिक मोलाचा आहे पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र